आपल्यालाही माहीत आहात, आपण ज्येष्ठ पत्रकार आहात. न्यायालयानं हा निर्णय दिलाय आणि ते न्यायालयात गेलो होतो तेव्हा न्यायालयाने काय सांगितलं हेही आपल्याला माहीत आहे. आपण न्यायालयाने त्यांना सांगितलं ना, राज्यपालाच्या अधिकार कक्षेत आम्ही ढवळाढवळ करू शकत नाही. परंतु इथं आता सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट सांगितलंय की तुम्ही चुकीचा निर्णय घेतलाय. मला प्रश्न तर समजू दे, प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं आहे, कोणी केले? महापालिकेत घोटाळा झाला. हे बघा, कायद्यासमोर सगळे समान आहेत. आता राजकीय अभिनिवेशातनं कोण काय मागण्या करत असतील, एकमेकांवर राजकीय हेतुआरोप असतील, तर त्याच्यात काय पडण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु विनाकारण एखादा या प्रकरणात नसेल, त्यांना राजकारणापोटी कोणी याचं राजकारण करू नये. कायद्याला मी मगाशीच ॲडिशनल SP सांगितलेलं आहे की जे कायद्यात असेल ते आपण कायदेशीर करा, पण तुम्ही कायद्याला बगल देऊन चुकीचं काय करणार असाल तर आम्ही खपवू घेणार नाही, मग कोणी असो. राज्य सरकारने काल नाही, मी तर धिक्कार करतो या निषेधाचा, या निर्णयाचा. कारण आपण बघाल की सरकारला वाईन निर्मितीचा जो वाईनचा निर्णय जो घेतला आहे तो वाईन निर्मिती करणारे, वाईन डिस्ट्रीब्युशन करणारे यांच्या भल्यासाठी अर्थकारण करून घेतलेला निर्णय आहे. तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक कशाला ठेवता? शेतकऱ्यांच्या भल्यासाठी निर्णय घ्यायचा तर गारपीट झाली, अवकाळी झाली, कोविडमध्ये शेतकऱ्याचा माल गेला नाही, आर्थिक उद्ध्वस्त झाला, शेतकऱ्याच्या अजूनही कर्जमाफीचे पैसे मिळाले नाहीत, मदत मिळाली नाही, इतर राज्यांनी कोविडमध्ये त्या ठिकाणी पॅकेज दिलं, मदत दिली, सरकारने फुटकी कवडी दिली नाही, आणि आता आपलं पाप झाकण्यासाठी शेतकऱ्याचा आपण जर शेल्टर घेत असाल तर ते चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळं या वाईनला केवळ भाजप नाही तर महाराष्ट्रातल्याच महिला त्या ठिकाणी विरोध करतायत, मुलं विरोध करतायत. म्हणजे एखादी महिला सुपर मार्केटमध्ये गेली तर मुलं काय त्या वाईनच्या बाटल्यांकडे बघणार का? मग तुम्ही महाराष्ट्राला काय दारुडे करायला निघालेला आहात? म्हणजे जे दारूबंदीचे जिल्हे होते ते मोकळे करायचे, रेस्टॉरंट बार मोकळे करायचे, वाईनला सवलती द्यायच्या. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी म्हणजे कोविडमध्ये दवा त्यांना देता आला नाही, परंतु आता दारू द्यायला प्राधान्य घेत आहे आणि महसूलचं कारण सांगताय. इतर मार्ग आहेत ना काय? दारू हा एकमेव महसूल दारू विक्रीचा मार्ग आहे का? एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्या मृत्यूच्या बाबतीत आमच्याही निश्चितच संवेदना आहेत, परंतु या मृत्यूचं भांडवल करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना नाहा गोवून सरकारच्या दबावानं या ठिकाणी त्रास देण्याचा जो सरकारचा प्रयत्न आहे, त्या संदर्भामध्ये SP कार्यालयात आज बैठक घेऊन अशा प्रकारचं सरकारचा चुकीचा हस्तक्षेप भारतीय जनता पार्टी खपवू घेणार नाही हे आज त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. कारण जेव्हा घटना झाली त्यावेळेला सन्माननीय खासदार हिना गावित या त्या कार्यालयात होत्या, त्यांना सर्व घटना त्या ठिकाणची माहीत आहे, घटनाक्रम माहीत आहे. त्या महिलेला त्यांचा अजून पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाही आहे, त्याच्यामुळं मृत्यूचं कारण नेमकं अजून पुढं त्या ठिकाणी यायचं आहे. परंतु साखरीला 40 वर्षानंतर 17 पैकी 11 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले याचीच खरी पोटदुखी या ठिकाणच्या आमच्या विरोधकांना आहेत. कारण 4 फक्त शिवसेना, 1 काँग्रेस आणि 1 मला वाटतं अपक्ष, अशा प्रकारचं बलाबल आहे. मग या नगरसेवकांना त्यामध्ये अटकवता येत आहे का? नरेंद्र भोसले जे आमचे आहेत ॲडव्होकेट, त्यांना गोवता येत आहे का? आणि अशा प्रकारे सरकारी दबावाचा वापर करत या महाविकास आघाडी सरकारला अशा पद्धतीनं पराभव झाल्यानंतर सुद्धा नगरपालिकेत आम्हाला काही करता येते का? असा केविलवाणा प्रयत्न या मृत्यूच्या आडून होतोय असा माझा स्पष्ट आरोप या ठिकाणी आहे.
नाही या ठिकाणी पहिल्यापासून आम्ही आरोप करतोय की बदल्यांमध्ये पोलिसांच्या मोठ्या प्रमाणावर घोटाळे आहेत, त्या खात्याचा अधिकारी वाजेनी वसुलीचे आरोप केले. आम्ही बोलत होतो तेव्हा आम्ही राजकीय बोलतोय असं आमच्यावर टीका टिप्पण्या झाल्या. परंतु आता दस्तूर खुद्द त्यावेळेला असणारे गृहसचिव नंतरचे मुख्य सचिव यांनीच सांगितलं की गृहमंत्री त्या ठिकाणी बदल्यांची यादी पाठवायचे आहेत. पलांडे नावाचा त्यांचा PS यादी पाठवायचा आहे, जे आम्ही सरकारचं नाही म्हणू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की बदल्यांमध्ये स्वतः गृहमंत्री हस्तक्षेप करत होते. वसुलीचा त्या ठिकाणी जो आरोप झाला तो तथ्य आहे, कारण पोलिसांच्या बदल्यांसाठी करोडो रुपये या सरकारनं लाटलेत. चांगल्या कर्तव्यगार अधिकाऱ्यांना, पोलिसांना चांगल्या ठिकाणच्या त्या ठिकाणचे जागा मिळाल्या नाहीत. ज्यांनी पैसे दिले त्यांना चांगल्या जागा मिळाल्या, मग त्यातनं काही त्या ठिकाणच्या अनैतिक गोष्टी वाढल्या. दिलेले पैसे त्या ठिकाणी जमवण्यासाठी त्यांना त्रास घ्यावा लागला. शेवटी पोलीस करोडो रुपये आणणार कुठनं? आणि जर तुम्हाला द्यायचे आहेत तर मग त्यातून नको त्या गोष्टी पुढे येतात. आणि हेच आमचं सांगणं होतं की पोलिसाच्या बाबतीत ज्यावेळेला संशय निर्माण होतो त्यावेळेला लॉ अँड ऑर्डरवर प्रॉब्लेम होतो, हे आमचं म्हणणं होतं. परंतु आम्ही राजकारण करतोय, आता काय झालं? आता तपासातच मुख्य सचिवांनी सांगितलं की अशा प्रकारची यादी गृहमंत्री देत होते, म्हणजे आमचे आरोप सत्य झालं. उशिरा का होईना, सत्य आज पुढं आले.